नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनल मध्ये। आज आम्ही परत तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत। आज आम्ही रोपवाटिका मध्ये आलेलो आहोत। ही अलिबागच्या रोडवरती आहे, पेन अलिबाग रोडवरती आहे। ही रोपवाटिका अतिशय महत्त्वाची रोपवाटिका आहे। तुम्ही जनरली YouTube वरती, पेपर मध्ये किंवा इतर सोशल मीडियावरती तुम्ही बघितलं असेल की रोपवाटिका मध्ये अनेक प्रकारचे झाडं रोपटे तयार केले जातात आणि ते विकण्यासाठी किंवा इतर ठिकाणी लावण्यासाठी ते तयार केले जातात त्या रोपवाटिका मध्ये। ही रोपवाटिका एक अनोखी रोपवाटिका आहे, जेणेकरून आपल्या भारतातले जे काही नामवेश होत आहेत वनस्पती, त्या वनस्पतीचं संवर्धन करण्यासाठी ही रोपवाटिका आहे। तर यामध्ये अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य, औषधीजन्य, मसालेजन्य अनेक ठिकाणचे वनस्पती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। ही रोपवाटिका अतिशय सुंदर आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा, अतिशय रोमांचक हा व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती, जोपर्यंत अजूनपर्यंत तुम्हाला माहिती नसेल किंवा आपल्या मित्रांना किंवा आपल्या मुलाबाळांना माहीत नसेल अशा अनेक महत्त्वाची वनस्पती या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला इथं दाखवणार आहोत आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बरं का। एकंदरी हे जे गार्डन आहे ते रायगड जिल्हा परिषद आणि चापुरजी पालनजी या कंपनीने बनवण्यात आलेलं आहे। एकंदरी इथे 17 सेक्शनमध्ये हे गार्डन डिवाईड करण्यात आलं आहे। 17 सेक्शनमध्ये विविध प्रकारची झाडे इथे लावण्यात आली आहेत। आपण इथे पाहिलं तर इथे जे नेटिव्ह प्लांट्स आहेत, म्हणजे आपल्या भारतीय जातीचे, भारतीय प्रजातीचे जे जाती आहेत, त्या इथे जास्त प्रमाणात लावण्यात आलेल्या आहेत। आणि एकंदरी हे गार्डन आहे ते टोटली आपण 17 सेक्शनमध्ये डिवाईड केलं आहे। प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहे। नेटिव्ह प्लांट्स म्हणजे आपल्या भारतीय प्रजातीचे प्लांट्स लावण्यात आले आहे। उदाहरणार्थ पहिलं जे सेक्शन आहे ते सेन्सरी गार्डन ह्या नावाने ओळखलं जातं। सेन्सरी गार्डन म्हणजे आपल्या ज्या 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यावर जे आधारित गार्डन आहे ते गार्डन इथे पहिल्या सेशनमध्ये लावण्यात आले आहे। पहिल्या सेशनमध्ये आपल्याला जाई, जुई, रजनीगंधा, मोगरा यासारखी जी झाडे आहेत ती या पहिल्या सेक्शनमध्ये लावण्यात आली आहेत। जी नेटिव्ह प्लांट्स आहेत, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला त्याचं काहीतरी ज्ञान व्हावं यासाठी ही झाडं आपल्या इथे लावण्यात आलेली आहेत। आणि ह्या झाडांचं आपल्याला अशा प्रकारे महत्त्व समजलं जातो की जी छोटी मुलं आहेत त्यांना पुढील पिढीला, येणाऱ्या पिढीला त्याचं काहीतरी ज्ञान समजावं आणि त्याची जी नेटिव्ह प्लांट्स आहेत ती आपल्या पुढे याची जोपासना व्हावी यासाठी ही प्लांट्स आपण इथेशी लावण्यात आलेल्या आहेत। ही भारंगी म्हणून भाजी आहे, जंगली भाजी आहे। जास्त प्रमाणात ही रानामध्ये जास्त प्रमाणात ही मिळते आणि त्या भाजीचा उपयोग जर आपण जी नॉर्मली भाजी करतो तशा प्रकारची याच्या भाजीचा उपयोग करतो आणि जी डायबिटीजची शुगर आहे ती कमी करण्याचा काम या भारंगीमध्ये आहे। ही भाजी आपल्या रानभाजी म्हणून ओळखली जातो आणि या भाजीचं जास्त प्रमाणात आपल्या जंगलामध्ये मिळतो आणि ती भाजी आपण भारंग म्हणून उपयोग करतो आणि आपल्या डायबिटीजची शुगर कमी करण्याचं काम या वनस्पतीमध्ये आहे। हिला भारंगी असं म्हटलं आहे। मित्रांनो, तर आपण या दादांसोबत या गार्डनच्या प्रत्येक वनस्पतीबद्दल माहिती घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। तर आपण पहिलं सेन्सरी गार्डन या सेक्शनपासून चालू करणार आहात आणि आपल्याला माहिती सांगणार आहात, तर बघूया। चाफ्यामध्ये अनेक प्रकार, म्हणजे चार प्रकार, एकंदरीत चार पेसिस पडतात। जसे मानवामध्ये जाती असतात तसे झाडांमध्ये देखील जाती असतात। ते हे हिरवा चाफा असा याला संबोधला जातो। हिरवा चाफ्याला फुलं देखील हिरव्या प्रकारचीच येत असतात, फळं देखील हिरव्या प्रकारची येत असतात। त्याच्यानंतर आपल्याकडे कवटी चाफा असतो, त्याच्यानंतर आपल्याकडे साधा चाफा आहे, त्याच्यानंतर आपला सोन चाफा, असे प्रकार एकंदरीत सेन्सरीमध्ये चार चाफ्याचे प्रकार पडतात। आता आपण आलेलो आहे किचन गार्डन या विभागामध्ये। तर किचनमध्ये लागणारे वनस्पती आपल्याला माहितीच आहेत, मसालेदार वनस्पती असतात, त्या संदर्भामध्ये या साहेबांकडून आपण माहिती घेऊ। हे आहे किचन गार्डन। किचन गार्डनमध्ये एकंदरीत आपल्याकडे जागा भरपूर प्रमाणात आहे आणि आपल्या घर बांधले आहे आणि तिथे समोर जागा भरपूर प्रमाणात आहे। रात्री अपरात्री आपण केव्हाही येतो, त्यावेळेला काय करायचं, आपल्या ज्या गार्डनमध्ये आपल्या ज्या नेटिव्ह भाज्या आहेत त्या भाज्या आपण गार्डनमध्ये लावायच्या आणि त्या भाज्या आपण जर रात्री अपरात्री आलो तर आपल्या गार्डनमधून केव्हाही काढून आपण केव्हाही भाजीसाठी त्याचा वापर करू शकतो। आता आपण ह्या गार्डनमध्ये इथे लावलेलं आहे गार्डन, म्हणजे लसूण लावलेलं आहे, हे लसूण लावलेलं आहे। त्याच्यानंतर हे ब्राह्मी लावले आहे, केसांसाठी जे तेल लागतो आणि जे डोका मेंटेनन्स राहण्यासाठी जी ब्राह्मीची पानं लागतात ते एक पान तुम्ही रोज खाल्लात तर आपला जो डोका आहे तो व्यवस्थितरित्या चालतो आणि दिमाग जास्त प्रमाणात चालतो, त्यासाठी हे आपण ब्राह्मीचा वापर केला जातो। त्याच्यानंतर इथे पुदिना म्हणून आहे, हे पुदिना, हे बघा, हे पुदिनाचे प्रकार आहे, पुदिना म्हणून आहे। याच्यामध्ये पुदिना देखील अतिशय सुंदर असतो आणि त्याचा वास अतिशय सुंदर येत असतो। अशा प्रकारचे पुदिने देखील आपण वापरले जातात, त्याच्यामध्ये पेपर मिंटसारख्या गोळ्या बनवल्या जातात, अशा प्रकारचे पुदिना आहे। त्याच्यानंतर आपण तिथेशी लाल चुका प्रकार लावले, लाल चुक्याची फळं असतात ते आंबट चुका म्हणून त्याला ओळखलं जाते आहे। त्याच्यानंतर तिथे वांगी लावली आहेत आपण, त्यानंतर ज्वारी, बाजरी यासारखे प्रकार लावलेले आहेत, त्यानंतर लाल माठ, हिरवा माठ अशा प्रकारचे लावले आहेत। त्याच्यानंतर तिथे जी जंगली वांगा, जंगली वांगा जर समोर
हे जे जंगली वांगा आहे ते देखील लावले आहे। जंगली वांग्याची भाजी देखील आपण नॉर्मल भाजीसारखी करतो आणि ती भाजी आपण वापरू शकतो। डायबिटीसची शुगर कमी करण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो। ही नॉर्मली भाजी म्हणून तिचा वापर आपण करू शकतो। त्याच्यानंतर लावलेला आहे, त्याच्यानंतर इथे मस्टर्ड राईचं प्रकार जो लावले, राई जी आपण खातो ती आहे। त्याच्यानंतर इथेशी आहे पुदिना लावले आहे, पुदिना आहे। त्याच्यानंतर तिथेशी आपल्याला मायाळूची वेल लावली आहे। किचन गार्डनमध्ये या सर्व प्रकारच्या भाज्या आपण इथेशी लावतो। या मायाळूची जी पानं असतात ती भजी बनवण्यासाठी देखील वापर केला जातो। मायाळूच्या पानांचा मेडिसिनल दृष्ट्या देखील अतिशय महत्त्व मानला जातो। मायाळूची जर पानं तुम्ही जर स्वॅप बनवलात त्याचा आणि तुम्ही जर कॉम्प्युटर बसत असाल आणि तुमचा दिमाग जर जास्त प्रमाणात जर गरम होत असेल तर काय करायचं, त्याचा स्वॅप घ्यायचा आणि आपल्या डोक्यावर लावायचं, ते थंड होतो आणि लवकरात लवकर झोप येतो। त्याच्यानंतर त्याचा स्वॅप तुम्ही बनवलात आणि जर तुमच्या कुठे भाजलेलं वगैरे असेल तिथे जर तुम्ही ते लावलं तर त्याला जास्त प्रमाणात फोडी वगैरे उठत नाही आणि थंडगार होतो आणि व्यवस्थित चांगलं वाटतो। अशा प्रकारचे हे मायाळूचे रोप आहे, हे मायाळूचे रोप असं त्याला संबोधलं जातो। मित्रांनो, ह्या संपूर्ण वनस्पतीची माहिती घेत असताना पाऊस खूप सुरू झालेला आहे, पाऊस खूप जोरात चालू आहे इकडे, तरी पण आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय। आपण आता सेन्सरी गार्डन बघितलंय, किचन गार्डन बघितलंय, आता आपण फ्रूट गार्डनमध्ये आलो। फ्रूट गार्डनमध्ये कुठल्या कुठल्या फ्रूटचे वनस्पती इथे आहेत, कुठल्या कुठल्या झाडांच्या वनस्पती आहेत त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत। पाऊस चालूला आहे, भिजत भिजत आम्ही ही माहिती घेतोय। आपण पण संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला नवनवीन वनस्पतीची माहिती मिळेल आणि जे काही लोप आहे की जवळपास आपल्याला कधी बघायला पण मिळत नाही अशा वनस्पती आपण इथे बघणार आहोत। तर चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघूया। आपण फ्रूट सेशनमध्ये आलेलो आहोत, आपण फ्रूट सेशनमध्ये ते मोठे पेरूचे प्रकार आहेत, ते पेरूचे प्रकार वरती आहेत। त्याच्यानंतर ही मलबेरिया म्हणजे तुती, तुती जी फळं असतात तुतीची, मलबेरिया म्हणून तुती म्हणून तिला संबोधला जातो। जास्त प्रमाणात तिकडे बाहेरच्या राज्यामध्ये जास्त मिळत असतो। ही तुतीची फळं आपण जेल्यांमध्ये वगैरे वापरतो। ती तुतीची फुटिंग आता संपलेली आहे, आता मे महिन्यानंतर त्याची फुटिंग पूर्णपणे संपून जातो आणि ती व्यवस्थितरित्या अशी लागत असते ते फुटिंग। त्याच्यानंतर पुढे आलेलो आहोत आपण जॅकफ्रूट म्हणजे फणसाच्या जातींमध्ये आलो होतो। ही फणसाची जात आहे, जॅकफ्रूटची आपण चांगली फणस खातो त्याची जात आहे। त्याच्यानंतर तिथे मंकी जॅकफ्रूट्स म्हणून म्हटला जातो, म्हणजे माकड मंकी म्हणजे माकडासारखं असं म्हणतो, जे आपले भाजीत वगैरे टाकलं जातो त्याला मंकी जॅकफ्रूट असं म्हटलं जातो। नंतर तिसरा प्रकार जो असला होता बरक्या फणस म्हणून आपण ओळखला जातो। अशा प्रकारच्या फणसामध्ये तीन जाती आहेत, अशा प्रकारच्या हे फणसाच्या पेसीस झाल्या। त्याच्यानंतर पुढे आपण येत आहोत करायचं पोट्यातून, बादाम आहे ते आपण बादाम खातो, ते सफेद जांब आहे ते सफेद जांब खातो, ते त्याच्यानंतर काळं जांब, हे अशा प्रकारे आमचं हे सर्व जे आहे ते फ्रूट सेशनमध्ये आपण मोडतो। हे फ्रूट सेशन झालं, आता आपण पुढील सेशनमध्ये येत आहोत। मित्रांनो, आपण एक एक सेक्शन बघत आलेलो आहोत, एक एक सेक्शन बघतोय। पाऊस खूप जोरामध्ये सुरू झालेला आहे, आता आपण आलो आहोत बांबू सेक्शनमध्ये। बांबू हा ही वनस्पती संपूर्ण म्हणजे परिचयाची वनस्पती आहे। बांबूपासून अनेक प्रकारच्या गोष्टी तयार होतात, अनेक प्रकारचे बांबू आहेत, आपण त्या संदर्भात आज माहिती बघणार आहोत। आपल्या इथे एक भारतामध्ये जेवढे काही जातीचे बांबू आहेत त्या इथे सगळे आहेत, त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघूया। आणि बांबू इथे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवणार आहोत आणि दादांसोबत बांबूविषयी सगळी माहिती आपण घेणार आहोत। चला तर बांबूविषयी सगळी माहिती बघूया आपण। मित्रांनो, आपण एक एक सेक्शन बघत आलेलो आहोत, एक एक सेक्शन बघतोय। पाऊस खूप जोरामध्ये सुरू झालेला आहे, आता आपण आलो आहोत बांबू सेक्शनमध्ये। बांबू हा ही वनस्पती संपूर्ण म्हणजे परिचयाची वनस्पती आहे। बांबूपासून अनेक प्रकारच्या गोष्टी तयार होतात, अनेक प्रकारचे बांबू आहेत, आपण त्या संदर्भात आज माहिती बघणार आहोत। आपल्या इथे एक भारतामध्ये जेवढे काही जातीचे बांबू आहेत त्या इथे सगळे आहेत, त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघूया। आणि बांबू इथे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवणार आहोत आणि दादांसोबत बांबूविषयी सगळी माहिती आपण घेणार आहोत। चला तर बांबूविषयी सगळी माहिती बघूया आपण। हे बांबू सेशन चालू होत आहे। बांबूमध्ये एकंदरीत सात प्रकारच्या पेसीस आपल्याला मोडत असतात। बांबू पहिला बांबूचा पेसीस आहे, त्याला म्हटलं जातो गोल्डन बांबू असं म्हटलं जातो। गोल्डन बांबूपासून अनेक प्रकारचे आपण वस्तू फर्निचर्स वगैरे बनवले जातात, चांगल्या प्रकारे शोभवंत फर्निचर बनवले जातात। त्याच्यानंतर बांबूची जी वाढ आहे ती एकंदरीत तासी 3 सेंटीमीटर एवढा बांबू वाढतो, एका तासाला 3 सेंटीमीटर एवढा बांबू वाढतो। 100 फूट उंच बांबू वाढतो आणि 2 फूट व्यासाने वाढतो। बांबूच्या कोवळ्या फांद्यांपासून लोणचं म्हणून मानवाचं अन्न म्हणून तयार केलं जातो। नंतर बांबूपासून ज्या विविध प्रकारचे फर्निचर तयार केले जातात, त्याच्यानंतर बांबूच्या हे जर गोल्डन बांबूचे तुम्ही शेप पाहिलेत तर याच्या कट लाईन असतात, खाली मोठमोठ्या लाईन असतात, त्याच्यानंतर वरती थोड्या लाईन असतात, अशा प्रकारच्या लाईन कट होतात
अशा प्रकारचे हे गोल्डन बांबू इथे संबोधला जातो. दुसरा प्रकार आहे ते बुद्धा बांबू म्हणून ओळखला जातो. बुद्धा बांबू ज्यावेळी आपण म्हातारे होतो त्यावेळी जी तिसरी काठी आपल्या हातात येतो ती ह्या बुद्धा बांबूची येते, याला बुद्धा बांबू असं संबोधलं जातं. त्याच्यानंतर बुद्धा बांबूपासून ज्या आपण डंबेज घरामध्ये जे शोभेवंत डंबेज वगैरे जे बनवले जातात, याचे लाकडीच्या खुर्च्या चेअर वगैरे बनवले जातात, अशा प्रकारचे मोठमोठे जे याच्यापासून बुद्धा बांबूपासून विविध प्रकारची खेळणी वगैरे बनवली जात असतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे ग्रास बांबू, गवती बांबू आहे. त्याच्यानंतर इथे म्युझिशियन बांबू म्हणून याला संबोधलं जातो. हे असे विशिष्ट प्रकारचा एक ह्याच्यामध्ये आवाज येतो अशा प्रकारचे म्युझिशियन बांबू असं याला संबोधलं जातो. त्याच्यानंतर तिकडे जे प्रकार आहे म्युझिशियन बांबू थोडं दाखवा आवाज. हा म्युझिशियन बांबू तुम्ही पाहिलं तर एखादं असं जर तुम्ही जर पुशिंग वगैरे केलं त्याला पाणी पावसाचा जातो त्यावेळेला जर तुम्ही पुशिंग केला तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा आवाज होतो आणि त्या आवाज एक म्युझिकन तयार होतो, त्याला म्हणून म्युझिशियन बांबू असं त्याला संबोधलं जातो. त्या कलकत्ता बांबूचे जे आपण जे घरांसाठी परांते वगैरे बनवले जातात मोठमोठे घर बांधण्यासाठी ते बनवले जातात. त्याच्यानंतर बांबू मोठमोठे मंडप बनवले जातात. कलकत्ता बांबूपासून आम्ही म्युझिशियन बांबू देखील बनवण्यात इथे आलेले आहेत. अशा प्रकारचे हे कलकत्ता बांबूचं महत्त्व इथे सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता आपण बांबू सेक्शन बघितलं आहे, आता आर्चर्ड सेक्शन बघूया. आणि इथे आर्चर्ड सेक्शनमध्ये अनेक प्रकारचे वनस्पती आहेत, त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघतो. फ्लेवर म्हणून ऑर्किड संबोधला जातो. व्हॅनिला फ्लेवर ऑर्किड हा आईस्क्रीम आणि केक्समध्ये जास्त प्रमाणात टाकला आहे. ते मोठमोठे घर असे असतात आणि मग ते घर मोठमोठे घर ते व्हॅनिला आईस्क्रीम आणि केक्सला स्मेल येण्यासाठी त्याचे ते टाकले जातात आणि त्याच्यापासून जो स्मेल येतो तो स्मेल व्हॅनिलाला असतो. आणि त्याच्यानंतर इथे आपल्याकडे वातावरण पोषक नसल्याकारणाने ते व्हॅनिलाचे मोठमोठे घर इथे निर्माण होत नाही, तयार होत नाही. ते बाहेरच्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात होत असतात, त्यांना असे मंडप तयार करावे लागतात आणि मग त्याच्या खाली ते मोठमोठे असतात. येथील जे वातावरण आहे तो त्यासाठी पोषक नाही अशा प्रकारचे व्हॅनिला. पळस पळसाची वनस्पती मेडिसिनल पाहूया. मेडिसिनल धार्मिकतेसाठी जास्त प्रमाणात ज्याचा वापर केला जातो ते देवराई सेक्शन. देवराईमध्ये बघा रुद्राक्षाचं झाड लावलं आहे. पूर्वी साधू संत अशा प्रकारच्या देवराईमध्ये बसत असत आणि अशा प्रकारचे देवाला सिंदूर पासून तिथे बसत असत. उदाहरणार्थ हे जे आहे ते रुद्राक्षाचं झाड, याला 10 वर्षाने एकंदरी याला फळ येतो, सध्या अजूनपर्यंत फळ आहे. हे धार्मिकतेसाठी हे लावलेलं झाड आहे. देवराई सेक्शन तशी मेडिसिनल सेक्शन बघा. आपण मेडिसिनल सेशनमध्ये बघा, मेडिसिनल सेशनमध्ये एकंदरी 60,000 वर्षापूर्वी मेडिसिनचा शोध लागला. त्याच्यानंतर 35,000 झाडांमध्ये गुणधर्म आढळले आणि 7,000 वनस्पतींपासून जे आपल्याला औषधी वनस्पती येतात ते 7,000 झाडांपासून आपल्याला औषधं येत असतात. उदाहरणार्थ हे बघा, इथे इथेशी जे आहे ते कुलंजन म्हणून वनस्पती आहे, याला कुलंजन वनस्पती असं म्हटलं जातं. या कुलंजन वनस्पतीपासून जे बाम ट्यूब ज्या बनल्या जातात, जेलच्या ट्यूब, त्या सर्व काही या वनस्पतीपासून बनल्या जातात. त्याच्यानंतर इथेशी हाडजोड म्हणून जी वनस्पती आहे, या हाडजोड वनस्पतीपासून जे हाड वगैरे कट झाला तर तिथेशी आपला लेप येतो तिथेशी, आणि तो लेप लावला जातो आणि त्यापासून ते बोला. आता काय करतात, केमिकल प्रक्रिया करून जास्त प्रमाणात औषधं बनवतात. तर ही जी आपली औषधं आहेत ती पूर्णपणे कशी आहेत, नॅचरली औषधं आहेत. त्याच्यामुळे हे औषधाचा जास्त प्रमाणात वापर केला. इथे ग्रास सेशन आहे. ग्रास सेशनमध्ये ते मोठी झाडं दिसतात, ती ब्रूम ग्रासची झाडं दिसतात. त्याच्यानंतर इथे सिट्रोनेला ग्रास आहे, वाळाचं ग्रास आहे. अशा प्रकारचे इथेशी ग्रासच्या जाती भरपूर प्रमाणात 1,000 जाती आपल्या भारतामध्ये 1,000 जाती अधिक जाती आपल्याला इथेशी आढळतात. किडनी स्टोनसाठी या पानफुटीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो, याला पानफुटी असं संबोधलं जातं. छोटा मुलगा जेव्हा बोलत नसतो तेव्हा काय होतो, त्याची बोलण्याची क्षमता कमी असतो, त्यावेळेला काय केला जातो, त्याच्या पिवळ्या फुलांचा काढा दिला जातो आणि मग त्याची जीभा जाड असली ती पातळ होण्यासाठी त्याला एक काढा दिला जातो पिवळ्या फुलांचा आणि मग तो त्याची जीभा पूर्णपणे येतो आणि तो जास्त प्रमाणात व्यवस्थित त्या झाडाचं नाव त्याला अक्कल काढा असतो. अक्कल काढा कुठला अक्कल काढा इथे अक्कल काढा असे हे ओव्याची झाड आहे. ओवा